एक दिवशी गळ्यामध्ये गळायचं नाही, हार नाही आहे समजून केवढे मोठे हार ते मध्ये ते काय आता जेसीबीला लावून हार आणतात. मध्ये कुठेतरी मी चाल कुठेतरी दौऱ्यामध्ये जेसीबीचा हार घातला अख्ख्या गाडीवरती, ड्रायव्हर चालवायची कशी. मी उत्साह प्रेम मी समजू शकतो पण जरा थोडस आता आटोक्यात आणा. आज भाषणाला या मी सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी मला नमूद करणं गरजेचं आहे. एक म्हणजे मी आत्ता महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मी आत्ता जेव्हा फिरलो असंख्य महाराष्ट्र सैनिक मला भेटायला आले, पदाधिकारी होतेच, परंतु माझा मूळ जो दौऱ्याचा विषय जो होता तो चाचपणीचा होता. अनेक ठिकाणी काही मेळावे काय लावले, अनेक ठिकाणी काही भाषणं काय ठेवली, अर्थात तो माझा काही काम नव्हतं. ते भाषणं बिष्ण आता सगळी सुरू होतील, पण त्यावेळेला देखील अनेक माझे महाराष्ट्र सैनिक भेटायला आले होते, मी भेटू शकलो नाही. अनेकांना ते फोटो पाहिजे असतात. मी खरंच सांगतो, मागे एकदा मी म्हटलं होतं नाही का, माझी राष्ट्रपतींकडे एक माझी विनंती आहे, भारताच्या राष्ट्रपतींकडे मला एक खून माफ करा, एक खून. ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना त्याचा मला खून करायचा.